आता ते धैर्यशील माने निवडून आले झाले खुक घेतलं आणि गेले बोके झाले ते की लोकसभेचे खासदार दावा आणि 10,000 बक्षीस न्या. धरणकडे तुम्ही कधी गेला त्यांना काय विचारलं सांगितलं? पोहोचलेलेच नाहीत आणि आम्ही जाणार कसं? आमच्या इथेपर्यंत पोहोचलेलेच नाहीत, आमच्या गावात आलेलेच नाहीत. तिकडे येत नाही मतदान मागा घेतात नाही. आमदार खासदार जे आहेत ती फक्त बोलण्यापुरती. मी आणलं पाणी कुठं आणायला लागते आणि काय नाही. महिलांना पाण्यासाठी झटपट करायला लागते. आमदार खासदार किंवा कारखानदारांनी पाठिंबा दिला तर मतदान आम्ही जनता करणार आहे. आमदारांच्या जीवावरती निवडून येत असलं तर येऊ द्या आमदारांच्या जीवावर. जयंत पाटील म्हणजे सर्वसामान्य जनता नव्हे, ते आमदार असतील, त्यांच्या एरियात असेल ते. आम्हाला काय त्यांनी बाबा म्हणजे आमचं घर चालवलेलं नाही आमदारांनी कुठल्या. बाळासाहेब माने 5 वेळा खासदार होऊन गेले, त्यांचा आता तो मुलगा आता इकडे यायला लागला तो बघण्यात सुद्धा नाही. कुठं आता पत्रिकात आलं तर तेवढा फोटो दिसते. खासदार झाल्यापासून काही आमच्या गावाला आम्ही काही धैर्यशील मान्यांना पाहिजेच नाही. वेगळा आम्ही चूक सुधारायसाठी ह्या माने साहेबांनी निवडून दिले की आम्ही आता बघायला 10 वर्ष अजून चढलो होत नाही आणि आता 5 वर्ष जर आता आभासनी दिलं तर तिची आभासनी तर शेतकरी पुन्हा मग सपलाच. भारत सरकार म्हणत नाही, मोदी सरकार म्हणजे त्याच्या बाज सरकार आहे तो चालवतोय. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी ऐस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. हॅलो, नमस्कार, मी शुभम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वज्रधारी न्यूजमध्ये. पुन्हा एकदा राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हातकणंगले मतदारसंघाचा आढावा आपण घेतो. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत सुरू आहे, धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी विरुद्ध सत्यजित पाटील. आता या तिरंगी लढतीमध्ये कुणाचा वरचष्मा पाहायला मिळतो आहे? हे 7 मेला मतदान आहे आणि 4 जूनला निकाल आहे, त्यावेळेस कळेलच. पण त्याच्या अगोदर लोकांमध्ये कुणाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, लोकांमध्ये कुणी इथं खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे, दिल्लीत संसदेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडले पाहिजे, असं लोकांमध्ये काय वाटतंय, कुणाचं नाव चर्चेत आहे हे जाणून घेणार आहोत. काय आपलं काय करताय? शेती करतोय. कसली शेती आहे? ऊसाची. ऊसाची काय उत्पन्न वगैरे व्यवस्थित? ऊस आहे की? ऊस आहे. ऊस तारतोय सगळा? नाही तारत. खर्च पाणी सगळं निघतं ऊस कशाच निघतंय? नाही निघत. काय मग काय, कोण जबाबदार आहे? सरकार. सरकार कोण प्रतिनिधी इथं? आता सध्या धैर्यशील माने प्रतिनिधी. काही केलं नाही का? काहीच केलं नाही. कसं काय आता काय येतं? इलेक्शन आलंय काय? जास्त राज शेट्टींचा वाद आहे. का हो? कारण तिने शेतकऱ्यासाठी भरपूर हे केलंय, आवाज उठवलाय, उसाला दर दिलाय. मग आता 5 वर्षातच दर कमी झाला. हां, आता 5 वर्षातच दर कमी शेतीमुळे उसाचा दर शेतकऱ्यांना समजला. या अगोदर सगळ्यांनी लुटलं शेतकऱ्याला. अच्छा, मग आता नवीन उमेदवार पण आहे की सत्यजित पाटील? सत्यजित बाबांचं इकडं काय जास्त असं संपर्क कधी नाही त्यांचा. कधीच नाही? कधीच नाही. आम्ही पहिल्यांदाच त्यांचं नाव ऐकतोय. धर्मशील माने येणार. मानेचे गद्दारी केली आणि म्हणायला लागले सगळेजण ते सत्तेसाठी केले, त्याशिवाय निधी मिळणार नाही. बरं, बरोबर केलं. बरोबर बरं. आणि मग त्याचा फटका बिटका काय बसणार नाही? चांगला आहे. जनतेसाठी केला, एकट्यासाठी केलं नाही तुम्ही. पण
पण मला जो निधी तुम्ही दिला म्हणताय सगळ्या काय काम काय झाली काय माहिती आहेत? बरेच काम आता भारत जलद शहराचं काम चाललं मोठं त्यांच्या एरियातून झालं आहे. परत न्यूज माने खासदार होत्या त्यावेळा आमचं पाणी स्किमचं काम त्यांनी केलं. बरं, हे शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो इकडनं चालला असं वाटतं त्या शेतकऱ्यांचा ते त्याने नको आहे ते आम्ही काय करणार. इथलं गावातले काही शेतकरी असतात ना जे त्या भागात आहेत त्या भागात हे होणार त्याचा विरोध आहे. एकदा सर्वे झाला की आम्ही काय रोखू शकत नाही कोण असं बी आहे. मोबदला मिळणार आहे आमचं पट त्यामुळे होणार ते बी काही नाही सांगताय. ज्यांच्या जमिनी चालल्या त्यांचा विरोध आहे म्हणतात. आज विरोध चार लोक करतात चार लोक पैसे घ्यायला तयार आहेत असं आहे. दाम दुप्पट भाव आहे त्यामुळे देणारं जे काय फुकट कोण देत नाही. आम्ही आता मरण यातना सोसाय लागलो आहे. आम्हाला आता 19 झालं की दिलं की दिलं म्हणूनच आम्हाला आता राजू शेट्टी पाहिजेत. 19 आम्ही दिलं त्यांना मतदारांनी दिलं आम्ही दिलं नाही पण मतदारांनी काही ठराविक मतदारांनी नवीन आहे म्हणून दिलं. परंतु त्याचं आता यातना आम्ही शेतकरी सगळे भोगायला लागलो आहे. म्हणून आम्हाला ह्या वेळेला कोण सत्यजित नाही काय नाही आम्हाला राजू शेट्टीच पाहिजे शेतकऱ्यासाठी. आणि खरोखर जर शेतकऱ्यांचं जीवन उंचमान करायचं असेल त्यासनी ताटमाण्याने जर जगायचं असेल तर फक्त आणि फक्त राजू शेट्टी ह्यात पाहिजेत आता निवडणुकीला. कोणाचं ठाकरे सरकार हे जर सरकार काय आलं तर सुद्धा हे फक्त स्वार्थासाठीच आहेत. आता ते धैर्यशील माने निवडून आले झाले खोकं घेतलं आणि गेले बोके झाले ते 50 लाखात घेऊन नाही किती घेऊ द्यात. परंतु शेतकऱ्यासाठी हे रस्त्यावर डांबळे ह्याच्या हायवे उतरतोय संसदेवर जातोय मोर्चे काढतोय पावसात मोर्चे काढतोय हा असा कुठला लोकप्रतिनिधी नाही ना. बरं संसदेत भांडणारा सुद्धा लोकप्रतिनिधींना नाही कुठं भांडणारा विधानसभेत कोण मानेनी कधी आवाज उचलला नाही कधी उचलला तो आलेला नाही जे निवडून गेला त्याच्यावर खोची आहे का मेलं का पेटलं बघा आलेला नाही तो आणि त्याला मतदान द्या. मतदान आम्ही केले 5 वर्षात ते आम्हाला हुडकायसाठी म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी 10,000 बक्षीस ठेवलं होतं की लोकसभेचे खासदार दावा आणि 10,000 बक्षीस न्या प्रति तर त्या वेळेस भेटायला माणसाला नाही ते खासदार ज्यावेळी मतमागा आली ती 5 वर्षाच्या पाठीमागे त्यानंतर अजून आम्ही बघितलेलं नाही. पण आता 20 किलोमीटर आता प्रश्न असा आहे की बघा 10 वर्ष खासदार राजू शेट्टी राहिलेले आहेत त्याच्यानंतर बदल म्हणून नैराश्य माने झाले आता सत्यजित पाटील आहेत. 1914 पासून दर जर आज उसाला मिळत असेल तर शेट्टी साहेबांच्या मुळे दर मिळालाय आणि आता सुद्धा 2 कारखान्यांचे सगळ्या बोलवून त्यांनी 200 रुपये वाढ दिलेले आहेत ते जर आदले निवडून तरच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नाहीतर शेतकऱ्यांना. तुम्ही म्हणताय तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही कसं आमच्यापर्यंत आला तसं त्यांना गरज आहे आमच्यापर्यंत आली नाही त्यांनी यायला पाहिजे होतो त्यांना आमच्या मतदानाची गरज आहे की नाही त्यांनी येऊन आम्हाला जागोजागी विचारलेत का प्रश्न सोडवलेत काहीच प्रश्न सोडवले नाहीत. मग आम्ही कसं त्यांचा प्रश्न सोडवणार त्यांनी काय वोटिंग करा तेवढं म्हणाले त्यात असं 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 करत जाते तेवढं झालं बघा 5 वर्षानं परत आणि हात जोडाले त्यात 5 वर्ष बघत नाही. आता तुम्हाला काय वाटतंय कोण तुमचे प्रश्न जे आहेत आता पाण्याचा प्रश्न आहे आणखी कुठला प्रश्न आहे? मेन पाण्याचाच आहे सोडायचं प्रश्न गटारी नाही आहेत योजना नाही आहेत आम्हाला योजनेचा कुठला लाभ सुद्धा मिळत नाही आहे. वर्ण ज्या योजना येतात की महिलांसाठी जे आम्हाच्या पर्यंत पोहोचच होत नाहीत आमचे एवढे गट आहेत तर आम्हाला पंचायत समितीचा काही आम्हाला लाभ झालेला नाही काही सुद्धा लाभ झालेला नाही. खासदारांकडे तुम्ही कधी गेला त्यांना काही विचारलं सांगितलं पोहोचलेलेच नाहीत आणि आम्ही जाणार कसं आमच्या इथपर्यंत पोहोचलेलेच नाहीत आमच्या गावात आलेलेच नाहीत जनसंपर्कच नाही का संपर्क असता तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो नाही आम्ही आमचं मत त्यांच्याजवळ मांडलो असतो काय तर बोलाबोली झाली असती त्यांनी तर आमच्या बोरची सुविधा सुद्धा आम्हाला पाण्याची सुविधा सुद्धा करून दिलेली नाही आहे त्यांनी नाही. तुमचं काय म्हणणं आजी काय कोण काम करतंय काय सांगितलं ते सुनायते सगळ्या सांगा की आता तुम्ही आता नेते बघितले की 40-50 वर्ष झाली तुम्ही खासदार बघताय इथं कोणी काम केलं काय निवडून द्यायचं झालं पाणी येतच नाही तिकडे बघायचं नाही तिकडे येत नाही मत तेवढी मागाय घ्यायचं नाही पेन्शन झालं नाही पेन्शन कुठे झाल्या कोण करत नाही आता बसून आम्ही करत आहे. आमदार खासदार जे आहेत ती फक्त बोलण्यापुरती गावात लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी घेतल्या पाहिजेत आता इथं पाणी नाही
पाण्याची सोय त्यांनी करायला पाहिजे, त्यांच्या हातात पैसा असतोय. आता इथं पुरुषांना विचारलं, पुरुष म्हणतात की मान्यांनी पाणीच आणलंय की गावामध्ये, पाणी आणलंय की खरं पाणी आणलं, लिकी कुठं आणायला लागते काय नाही, महिलांना पाण्यासाठी झटपट करायला लागते. पाणी घरात असलेलं एवढं दिसतंय, पाणी दहा दहा दिवस पाणी नव्हतं, कुणी सुद्धा विचारलं नाही तुम्ही काय करता पाण्याला काय नाही. ज्यांच्याकडे पैसा त्यांनी करायला पाहिजे, काय असंच सोय करायला पाहिजे. आमदार खासदार सगळे आहेत, पण इथंपर्यंत यायला तरी पाहिजे. 10 दिवस पाणी नाही, तारदाळगावचं बातमी सुद्धा दिलेली आहे, आमच्या गावात पत्रकार आहेत, पत्रकारांनी बातमी सुद्धा दिलेली आहे म्हणजे पाणी नाही म्हणून, पण इथंपर्यंत त्यांनी यायला पाहिजे. पाण्याची योजना काय आहे काय नाही, टँकरनं पाणी तरी पुरवा म्हणायला पाहिजे. एक टँकर येतोय एका भागाला जातोय, दुसरा येतोय दुसऱ्या भागाला जातोय, इथं कुठं पाणी आहे? जागी जागी पाणीच नाही आहे, कुठं मिळेल तिथं मिळेल. पाण्याची सोय होत नसल्यामुळं कोण कुणाला मत देणार हे कोण सांगू शकत. लोक म्हणायला लागलीत की सत्यजित पाटलांची हवा आहे आघाडीची. सत्यजित पाटील हे शाववाडी तालुक्यातला बाबासाहेब पाटला पोरगा, हे आत्ता आम्हाला माहिती झाले आज सगळा तो शाववाडी तालुक्यातला. म्हणजे त्यांना पाठिंबा आहे की जयंत पाटलांचा पाठिंबा, बंडी पाटलांचा पाठिंबा, सगळ्यांचा आमदार खासदार किंवा कारखानदारांनी पाठिंबा दिला तर मतदान आम्ही जनता करणार आहे. आमदारांच्या जीवावरती निवडून येत असलं तर येऊ द्या आमदारांच्या जीवावर. त्या आमदारांना पण जनतेने निवडून दिले. कोण आहो का मी काय सांगतोय लक्षात घ्या, म्हणजे जयंत पाटील म्हणजे सर्वसामान्य जनता नव्हे, ते आमदार असतील त्यांच्या एरियात असेल ते. आम्हाला काय त्यांनी बाबा म्हणजे आमचं घर चालवलेलं नाही आमदारांनी कुठल्या, पण ह्या शेतकऱ्यासाठी झटणारा नेता आहे, ह्यांनाच आम्हाला निवडून दिलं तर आमची बाबा उद्या काळजी घेणारा माणूस आहे. आम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे मिळाले पाहिजेत. आज 200 रुपये त्यांनी ती देतो म्हटल्यात कारखानदार, अजून 1 रुपया सुद्धा म्हणजे मिळाला नाही. ते जर निवडून आले तर ते पैसे आम्हाला 100% मिळतात. हेलिकॉप्टर मतदान आणणार आम्ही, चालत जाऊन राजू शेट्टीसाठी मतदान जाऊन करणार आहे. आपण आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत, अबा काय वय तुमचं? वय आता 80 पुढे आहे. 80 पुढे. किती खासदार पाहिले तुम्ही? पाहिले बरेच झालो, बरेच पाहिले. बरं आता शिवसेनेचे खासदार होते की इथं तुम्ही बघितले ते स्वतः निवडून आले असते, त्यांनी काही कामं केली की नाही? आता त्याच शिवसेनेचे सत्यजित पाटील बाळासाहेबांच्या वारसाने तर त्यांना मतदा तिकीट दिली, उमेदवारी दिली सत्यजित पाटलांना. मग आतापर्यंत बाळासाहेब माने होते, बाळासाहेब माने 5 वेळा खासदार होऊन गेले, त्यांचा आता तो मुलगा आता इकडे यायला लागला, तो बघण्यात सुद्धा नाही कुठं. आता पत्रिकात आलं तर तेवढा फोटो दिसते, बाकीच काही नाही. पण आता विषय तोच आहे, बाळासाहेब मानेंच्या पोराला उद्धव ठाकरेंनी 2019 तिकीट दिलं, बरोबर आहे, त्यावरती सगळ्यांनी त्याला निवडून दिलं. आता त्याच उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली की आता मग उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणार नाही का? कोण जाणार? जनता कशी काय आज आता रस्त्यावर उतरणार माणूस शेतीच आहे, बाकीचा कोण करतो? कुठला कोण उतरणार शेतीवर रस्त्यावर शेतीसाठी दर मागणार कोण आहे? पण आता विषय असा आहे की बघा, राजू शेट्टी पण कवा तरी नवीन होते की हा, मग आता सत्यजित पाटील पण नवीन आहे, त्यांना जरा एकदा संधी दिली तर ते पण तुमच्यासाठी आवाज होत. तो 50 किलोमीटर तिकडे, हा इथल्या इथं आम्हाला याच्याजवळ जातात रे येईल शेतीजवळ, तिकडे आम्ही जाणार आहे. हा लोक म्हणायला लागलेत की यंदा महाविकास आघाडीची हवा आहे, सत्यजित पाटील निवडून येत काय काय आम्हाला वाटत नाही. आमचा हा आपला शेतीशिवाय बरा नाही मार्ग. हातकणंगले म्हणजे राजू शेट्टी येते म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? एक वेळ खासदार साहेब आता बंद झाले 5 वर्ष, 10 वर्ष शेतकरी माग गेलाय, आता आणि 5 वर्ष दिली की नाही उद्धव ठाकरेला शेतकरी सापला? दर काय वाढवले बघा, देशात आता काय म्हणतायत की आता वारे व्हायला लागलेले आहेत सगळीकडं. आता महाविकास आघाडीमुळं सत्यजित पाटील निवडून येतील असं सगळीकडं म्हणतात, सगळी गावं म्हणतात. तुम्ही मीडियावालीच म्हणताय का? शेतकरी कोण म्हणत नाही, मीडियावालीच म्हणतात. सत्यजित येणार, ते येणार हिने हे करायचं. शेतकरी मतदार किती मतदार तुमच्या पाठवर आसपास म्हणले? जयंत पाटील म्हणतील, ती विनय कोरे म्हणतील, सत्यजित आबा येणार हे म्हणतील, ती म्हणतील. शेतकरी कोण म्हणला तुम्हाला? तुमच्या पासून म्हणला का? गावागावातच चाललो हो, ते म्हणतात की सत्यजित पाटलांना देणार, उद्धव ठाकरेंमुळे देणार असं तसं. अजून त्याला 15 आणि 2 दिवसांनी चित्र बदल आणि 8 दिवसांनी बदलेल, त्यावेळी म्हणशील तुम्ही शेट्टी साहेबच येणार.
बर तुम्हाला काय वाटतं, काय तुम्ही काय करता? मी माझ्या म्हणण्याप्रमाणे शेट्टी साहेबांशिवाय पर्याय नाही, कारण त्यावरती उतरणारा आणि प्रत्येकाच्या बांधावर जाणारा एकमेव खासदार. 19 नाही दिलं की 19 नाही मग ते आता घोळ केला हे केलं जनतेने हे केलं पण आम्हाने त्रास झालाय त्या गोष्टीचा. प्रत्येक गावोगावी आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नेमकं 7 तारखेला मतदान आहे, 4 तारखेला निकाल आहे. कोण दिल्लीला संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेत आहे हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. मी शुभम वाडेला पण पाहत होता, वज्रधारी न्यूज. धन्यवाद.